अनैतिक संबंध ठेवले तिला त्याच्यापासून दिवस शी मला बोलताना सुद्धा लाज वाटते पण तिला कधी नाही वाटली लाज। फसवलं नारायणीने आम्हाला सपशेल फसवलंय। अक्का पण आज ना उद्या आपण कधीतरी नारायणीला माफ करणार होत ना, मग ते आजच का? नाही, आज नाही, उद्या नाही, कधीही नाही। नारायणीला मी कधीही माफ करणार नाही, एवढंच नाही, मी तिला आपल्या शेलारवाड्यात पाऊलही टाकू द्यायची नाही। नारायणीला शेलारांच्या इस्टेटीतला सगळ्यात जास्त हिस्सा मिळावा म्हणून आजपर्यंत मी खूप धडपड करत आले। आता या प्रॉपर्टीतला एक छदामही मी तिला मिळू देणार नाही। तुमच्या वकिलाला बोलवून तुमच्या नावावर जे जे काय ते आमच्या नावावर करा, नाहीतर आमच्या माणुसकीचा झरा आटू शकतो। ठीक आहे, मग आता कशी आणि कुठून सुरुवात करायची आपण? आता आनंदीची एक्झिट आणि तुमची एंट्री कशी करायची याचा जरा विचार करायला पाहिजे। मी दादाला पहिल्यांदा असा गप्प बसलेला बघितलाय। नाही 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 वीर, मी तुला सांगतो जे काम मला आणि अक्काला जमलं नाही इतक्या वर्षात या पोरीने करून दाखव। गोरखदादा मला तर वेगळीच भीती वाटते, नाही म्हणजे घरी गेल्यानंतर हिने हाच आवाज माझ्यावर चढवला तर? वीरदादा कसा आहे आता? कुठे त्याला थोडं सुख लाभतंय, मजेत येतो। आनंदी वहिनी? हा आता दादा सुखात म्हटल्यावर ती पण मजेत आहे। आणि नारायणी ताई कशी आता? मला नको विचारू तिच्याबद्दल, मला काय माहित नाही। म्हणजे? अरे एकाच घरात राहता ना तुम्ही आणि तुला माहिती नाही? याच सर दुःख आहे ग, नारायणीच्या रूपात एक भलतीच ब्याद आली आमच्या घरात। म्हणजे अशा अवस्थेत तिने कुठे जाणं अपेक्षित आहे तुम्हाला? गावात धर्मशाळांची कमी नाही आहे, तिला जायचं असेल तर जाऊ दे त्या धर्मशाळेत, आणि तुला जर का तिचा इतका पुळका येत असेल तर घेऊन जा तुझ्या घरी। माणसांचा वापर करायला ना कोणी तुझ्याकडनं शिकावं। ए हे तू मला शिकवू नकोस, कळलं? मग कोणाला शिकवू? हा माझ्या मुलाची आई आहेस ना तू, म्हणून काय मी तुझ्याशी लग्न नाही करणार आहे। मला माझ्या बाळासाठी एक जबाबदार बाप हवाय जो आयुष्यभर त्याच्या अडनावा बरोबर त्याला स्थैर्य देईल। पण मग याचा विचार आधीच करायला हवा होतास। तेव्हा मला तुझी लायकी आणि तुझा बँक बॅलन्स माहित नव्हता ना, म्हणूनच मी फसले। एकदा प्लीज फक्त ऐकून घे। बसणाऱ्या इतका माझ्या घरात काय चाललंय तुझं? परत गळत गळत घालायला सुरुवात केलं काय? आणि तुम्ही काय लाच खोळून केला का काय? आता तर कबूल केलं होतं ना तुम्ही या फालतू माणसाला भेटणार नाही म्हणून। मी तुमची सून आहे, हा नातू तुमचा आहे, माझी जेवढी प्रॉपर्टी ती सगळी तुमची आहे। हा मुलगा एक नंबरचा चोर आहे, मला एक दिवस मारून टाकेल तो। काय नालायक मुलगी आली इथे बोलून माझ्यावर आरोप करतेस काय? मी सोडणार नाही तुला। तात्यात यशमुखांची सून आहे, त्यामुळे तिच्यावर हात उगारणं लांब, नजर जरी वरकून बघितलं ना तर डोळं फोडीन आणि तिकडं बटणं लावीन, कळलं? याकीच्या समोर जाऊन मुंबल, पण माझ्या सुनेला त्रास द्यायचा नाही, तिची अवस्था नाजूक आहे। मी कोर्टात जाईन। बघूया कोण वकील तुझी केस घ्यायला तयार होत। मी सरळ धमकी देत आहे। नाही नाही धमकी देत, ही धमकी आम्ही तुला डिस्काउंट मध्ये दिली, 50% वाफ। तात्या मला माफ करा, खरंच अहो मला या सगळ्याची कल्पना नव्हती, मी स्वतःहून नाही आलो इकडे आणि मी नाराला विसरूनही गेलो होतो। मग कोणी आठवण करून दिली? शारदानी। शारदा कोणी? मी तुझ्या वयाची का आमच्या वयाची? माझ्या वयाची। माझा तुला माफ केलं जा। तात्या शारदा म्हणजेच आनंदी, त्या आनंदीने त्याला या गावात बोलवलंय माझ्या संसारात विष कालवायला। पिंजरा